विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल 700 किलो वजनाचा व 20 फूट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला। या माशाचे तोंड पातीसारखे असून त्याला काटेरी सुळे देखील आहेत। हा मासा किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विजयदुर्ग येथील खोल समुद्रात मुनीर मुजावर हे रविवारी सकाळी 10:00 सुमारास मच्छीमारी करत असताना त्यांच्या मच्छीमारी जाळ्यात नालिया जातीचा मासा सापडला। त्याचे वजन तब्बल 700 किलो असून लांबी 20 फूट तर रुंदी 2.5 फूट आहे। जाळ्यामुळे या माशाच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, त्यातच त्याचा मृत्यू झाला। हा मासा किनाऱ्यावर आणल्यानंतर स्थानिकांसह दशक्रोशीतील ग्रामस्थांनी माशाला पाहण्यासाठी गर्दी केली होती। ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्ग।